नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपण नवीन नॉवेलचा अभ्यास करतो आहे म्हणजे दुसऱ्या नॉवेलचा फोर पॉईंट थ्री हा भाग आहे सेक्शन फोरचा त्याचा हा दुसरा पार्ट समजा कारण पहिल्या पार्टमध्ये आपण या नॉवेलचं काय काय अभ्यासलं थीम अभ्यासली आणि प्लॉट अभ्यासला व्हिडिओ मोठा होत होता म्हणून आपण आता नवा व्हिडिओ बनवतो आहे या व्हिडिओमध्ये आपण सिनॉप्सिसबद्दल बघणार आहोत सिनॉप्सिस हा भाग याच्याबद्दल आपलं पहिल्या नॉवेलच्या वेळेस डिस्कशन झालेलं आहे पुन्हा रिपीट करण्याची गरज नाही मी डायरेक्टली या नॉवेलच्या सिनॉप्सिसबद्दल वाचणार आहे बोलणार आहे आणि आय विल एक्सप्लेन वॉट एवर इज गिव्हन इन द सिनॉप्सिस अँड देर इज वन एक्स्ट्रॅक्ट गिवन आफ्टर दी सिनॉप्सिस आय विल नॉट आय विल नॉट रीड दॅट पार्ट अँड आय विल नॉट एक्सप्लेन दॅट इफ यू वॉन्ट यू कमेंट मी अबाउट दॅट देन आय विल रीड अँड एक्सप्लेन इट वर्ड बाय वर्ड सेंटेन्स बाय सेंटेन्स लाईन बाय लाईन आय विल एक्सप्लेन इट इफ यू वॉन्ट इट टील दॅट आय विल जस्ट नाव एक्सप्लेन अबाउट द सिनॉप्सिस हां मराठीतूनच आपण करणार आहोत सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आता काय होतं आहे की फॉक आणि त्याची टीम त्याच्या टीममध्ये कोण आहे त्याचा एक लॉयल फ्रेंड म्हणा नोकर म्हणा पाच पावटूट आहे खरं तर तो नोकर होता परंतु या प्रवासात आता तो त्याचा घट्ट मित्र झालेला आहे त्यानंतर ऑडा नावाची त्याला एक प्रियसी मिळालेली ती पण खूप लॉयल आहे खूप प्रामाणिक मुलगी त्याला प्रियसी म्हणून मिळाली आणि ही टीम आता कुठे लिव्हरपूलला पोचली आता लिवरपूलला पोचण्यापूर्वी हा जो फिक्स आहे जो डिटेक्टिव्ह त्यांचा पिछा करत होता हां त्याला वॉरंट मिळालेलं होतं कारण बँकेत रॉबरी झालेली होती आणि त्या रॉबरीचा तपास हा फिक्स नावाचा इन्स्पेक्टर करत होता आणि या फिक्स नावाचा डिटेक्टिव्ह म्हणा इन्स्पेक्टर म्हणा पोलीस ऑफिसर म्हणा हा जो काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टिगेशन चालू होतं याचं तर ते कोणत्या आधारावर चालू होतं की ज्या व्यक्तीने बँकवर रॉबरी केली होती तो या फॉक्ससारखा दिसत होता त्यामुळे त्याचा सगळा डोट्या फॉगवर होता आणि फॉगचा पिच्छा करत होता पण जर चित्रपट आपण बघितला चित्रपटात मात्र तो जो फिक्स नावाचा तो जो डिटेक्टिव्ह आहे तो फॉगच्याऐवजी कोणावर लक्ष ठेवतो आहे तो पाच पार्टूटवर लक्ष ठेवतो आहे तिथे थोडा चेंज केलेला आहे पाच पार्टूटची वेगळी एक आपल्याला प्लॉट त्या ठिकाणी तयार केलेला आहे चित्रपटामध्ये तो बुद्धाची मूर्ती आहे ती त्याच्या गावाहून चोरीला गेलेली असते ज्यांनी चोरलेली असते ती त्या बँकेत ठेवलेली असते हा फास्ट पाटूट काय करतो ती बुद्धाची मूर्ती परत मिळवतो आपल्या गावाला नेण्यासाठी अशा प अशा प्रकारे थोडासा बदल करण्यात आलेला आहे इकडे मात्र फॉगवर सगळं काय लक्ष आहे फिक्सचं त्याला आता ॲरेस्ट वॉरंट पण मिळालेलं आहे त्यामुळे लिव्हरपूलला पोचल्या पोचल्या सर्वात आधी हा फिक्स, फिक्स काय करतो यांना अटक करतो ॲरेस्ट केल्यामुळे होतं काय की वेळेवर पोचणारे व्यक्ती आता लेट पोचणार असतात त्यांनी जी मोहीम हाती घेतलेली असते ऐंशी दिवसात संपूर्ण जग फिरून येणं आणि विशिष्ट वेळेला परत रिफॉर्म क्लब म्हणजे रिफॉर्म अकॅडमीला परत येणं असं त्यांचं टार्गेट होतं त्याला आता अडचण येणार होती फिक्सने काय केलं यांना अटक केली रॉबरी म्हणजे दरोडा या गुन्ह्याखाली पण लगेच त्याच्या लक्षात आलं की त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने काय केलेलं होती ती रॉबरी केलेली होती आणि तो पकडला गेलेला होता दुसरीकडे हे फिक्सला माहिती झालं त्याने सॉरी म्हटलं त्याची चुकी त्याच्या लक्षात आली त्याने फिलियास फॉगला रिलीज केलं म्हणजे जेलमधून सोडून दिला आता जेलमधून सोडून दिल्यावर थोडा वेळ बाकी होता शेवटचा प्रयत्न करायला हवा या दृष्टीने त्यांनी स्पेशल ट्रेनची ऑर्डर दिली हो त्या काळात स्पेशल ट्रेन त्यांना मिळू शकत होती हं पण त्यासाठी पैसे मोजावे लागणार होते तर ती स्पेशल ट्रेनचे त्यांनी ऑर्डर दिली आणि आता ते त्या ट्रेनने लंडनला पोचले पण पोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना काय झालेला होता उशीर झालेला होता आणि ते त्यामुळे काय झाले प्रचंड निराश झालेले आहेत पोचल्यानंतर <laughs> फिलियस अँड कंपनी आर नाव ब्रोकडाऊन ब्रोकडाऊन म्हणजे या ठिकाणी काय घ्यायचं आहे की ते खूप निराश झाले कारण थोडक्यात थोडक्यात त्यांचं जे टार्गेट होतं ते पूर्ण होता होता राहिलं पोचण्यात ते थोडंसं फिक्सनेमध्ये गडबड केल्यामुळे तर ती जी डेडलाईन होती त्यांनी जी बेट लावली लाव होती ला 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 जी पैज लावलेली होती जे चॅलेंज स्वीकारलेलं होतं त्याची जी डेडलाईन होती ती आता काय झालेली होती टळून गेलेली होती मग आता काहीच करण्यासारखं शिल्लक नव्हतं फिलियस फॉक घरात गेलेला आहे आपल्या दरवाजा बंद करून घेतलेला आहे आणि प्रचंड निराश झालेला आहे ठीक आहे अँड देअर इज नथिंग टू डू बट गो होम अँड पाऊट फिलियस लॉक सिंग म्हणजे अक्षरशः त्याने कडी लावून घेतली पॅक करून घेतलं आणि पहिल्यांदा हो आयुष्यात पहिल्यांदा तो डिप्रेस झालेला आपल्याला शेवटी त्या ठिकाणी बघायला मिळतो कारण सुरुवातीला तो आपल्या वेगळ्याच जगात आहे वेगळ्या धुंदीत आहे वेगवेगळे शोध लावतो आहे त्याचा त्या सगळ्या कामावर प्रचंड विश्वास आहे जगाकडे त्याने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे पूर्ण स्वतःच्या कामात गुंतवल्यामुळे त्याला कधी नैराश्य आनंद असा प्रकार काही माहीतच नव्हता पहिल्यांदा त्याला ते नैराश्य म्हणजे काय असतं ते समजलं आता त्याची जी म त्याची जी कंपनी कोण कोण ऑर्डर झालं आणि पास पावटूट झालं हे पण खूप सिरियस झालेले आहेत आपल्याला लक्षात येतं की त्याला एक भीती वाटते तुम्ही जर नंतरचा एक्स्ट्रॅक्ट वाचला पुढे दिलेला एक्स्ट्रॅक्ट तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की त्या पाच पावटूटला सतत भीती वाटत असते की नैराश्यात हा की आत्महत्या करून घेईल म्हणून तो चोवीस तास लक्ष ठेवत असतो तो ऑर्डर पाच पावटूट दोघंही निराश झाले दोघांनीही जेवण केलं नाही रात्री त्यांना झोप लागलेली नाही आहे आता काय होतं पुढे मग दुसरा दुसऱ्या दिवशी सायंकाळी हा फॉग शेवटी आपल्या रूममधून बाहेर येतो त्याला कुठेतरी वाईट वाटलेलं आहे त्याने या केलेल्या कृतीबद्दलही आणि त्याने स्वीकारलेलं चॅलेंज पूर्ण करू शकल्यामुळे सुद्धा मग या ठिकाणी तो ऑर्डरकडे जातो इव्हिनिंगला तिला माफी मागतो की तुझ्यासाठी जे कम्फर्टेबल आयुष्य मला द्यायचं होतं ते मी देऊ शकत नाही त्याबद्दल मला माफ कर कारण मी माझं चॅलेंज पूर्ण करू शकलं नाही मात्र हे सगळं तो सांगतो याच्या बदल्यात ऑडा म्हणजे ती त्याची प्रियसी काय म्हणते जे झालं ते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे हे ऐकून तो आश्चर्यचकित होतो आश्चर्यचकित एवढ्यासाठी की विदेशात असं नसतं असं खरं प्रेम फारसं बघायला मिळत नाही कम्फर्ट बघितला जातो खरंच तो तेवढा खर्च करू शकतो का तेवढी त्याचा ते इन्कम आहे का हे सगळं अत्यंत प्रॅक्टिकल लोकं असतात अशा प्रॅक्टिकल जगात ही ऑडा तो विचार न करता तयार होते त्याच्याशी लग्न करायला कारण त्याने कर्ज काढलेले भरपूर ही जी ट्रिप आहे ऐंशी दिवसाची पूर्ण करण्यासाठी आता ती त्याला परत फेड करावी लागणार आहे सगळं त्याचं प्रॉपर्टी कदाचित विकावी लागणार आहे वीस पाऊंड परत करायची आहे वीस हजार पाऊंड सॉरी वीस हजार पाऊंड परत करायचे आहेत तो गरीब झालेला होता तरी ऑडा काय करते त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडते त्याला प्रचंड आनंद होतो या गोष्टीचा तो आनंदाने त्यासाठी तयार होतो पास पार्टूटला सांगितलं जातं की आपण उद्या हां या दोघांचं लग्न करायचं आहे तर उद्या आपण ते लग्न करून टाकू तर तुझा आणि उद्यासाठी क्लर्जी मॅनला एंगेज करून ठेवू क्लर्जी मॅन म्हणजे तिकडचा पुजारी जो लग्न वगैरे लावतो तो तर ला पन, पास उत, ला पन, तो, हा पासपोर्ट याला पण पास पार्टूट याला पण खूप आनंद होतो हा धावत पळतच जातो कोणाकडे त्या रेवरकडे म्हणा त्या क्लर्जी मॅनकडे म्हणा त्या पुजारी व्यक्तीकडे कारण आता दुसऱ्या दिवशी याला त्यांचं लग्न लावून द्यायचं असतं आणि ते काय समजत आहे दुसऱ्या दिवशी वार कोणता आहे मंडे आहे असं त्यांच्या मनात कल्पना आहे आता हा जेव्हा तिथे गेला जवळच्याच त्या असं म्हणा चर्चच्या ठिकाणी त्यांच्या मंदिरात गेला किंवा तिथे जवळपास राहत असेल बहुतेक करून ते चर्चमध्येच राहत असतात हे क्लर्जी मॅन वगैरे तर तिथे हा त्या ठिकाणी गेला आणि तिथे त्याला लक्षात आलं दुसऱ्या दिवशी मंडे नाही आहे संडे आहे एकदम जबरदस्त ही रिव्हिलेशन असते फार महत्त्वाची ग घटना त्या ठिकाणी त्याला कळतं आता तो संपूर्ण टीम त्याला काय वाटतं त्यांना काय वाटतं आहे पुढच्या दिवशी मंडे आणि याला काय कळलं की संडे आहे मग हा काय करणार आहे आता हा धावत पळत येणार आहे कशासाठी यांना सांगायला की आपलं काहीतरी चुकलं आहे झालेलं काय असतं की पूर्व दिशेला प्रवास सुरू आहे कंटिन्युअसली कोणाचा या टीमचा फिलियस फॉग आहे त्याच्यानंतर पाच पावटूट आहे ती ऑडा आहे कंटिन्युअसली पूर्व दिशेला प्रवास करत असल्यामुळे झालं काय तर अनेक टाईमलाईन्स त्यांना क्रॉस कराव्या लागल्या त्यातून त्याला प्रत्येक वेळा वेळ मिळत गेला आणि असं करत असताना ज्यावेळेस त्या टाईमलाईनमध्ये काय असतं की एका बाजूला जर संडे असेल तर दुसऱ्या बाजूला मंडे असतो या बाजूला संडे असेल तर त्या बाजूला काय असतो मंडे असतो या टाईमलाईनमुळे सगळे ते टाईम झोन क्रॉस करत करत त्याला विशिष्ट मिनिट्स ते मिळत गेले मिळत गेले आणि पूर्ण त्याला चोवीस तास मिळालेले होते अगदी मास्टर कॅल्क्युलेटर होता तो त्याच्या लक्षातच आला नाही की त्याच्याकडनं काय चूक झालेली आहे हा धावत पळत आलेला आहे कोण पास पावटूट अत्यंत आनंद झालेला आहे त्याला तो तिथे आला त्याने पास पावटूटने काय केलं जवळजवळ त्याला ओढूनच नेलं कोणाला फॉगला जबरदस्तीने असं मस्त त्या कॅबमध्ये म्हणजे घोडागाडीमध्ये ढकललेलं आहे किंवा कार असेल कॅब असेल तर कार आहे वाचून बघतो मी ते पास पाव टू ट्रेसेस होम ग्रॅप्स फिलियास बाय कॉलर शूज हिम इन टू अ कॅप येस कारमध्येच त्याला ढकललेलं आहे कारमध्येच ते आता कुठे जाणार होते त्या रिफॉर्म क्लबमध्ये जी सायन्स अकॅडमी आहे जिथे ते त्याला पोचायचं आहे वेळेच्या आधी आता मोठी रक्कम त्या कॅबवाल्याला दिलेली आहे आणि काही मिनिट शिल्लक असताना काही सेकंड शिल्लक असताना बहुतेक हा फिलियास फॉक तिथे पोचतो आणि ती रेस काय करतो जिंकतो अगदी मोठ्या संकटात तोंड तो वाचतो जरी कमी पैसे उरणार आहेत बराचसा खर्च होऊन गेला आहे मी गे यापूर्वीच सांगितलं तुम्हाला एक हजार एक डॉलर शिल्लक असतील फक्त पाऊंड शिल्लक असतील पण त्याची प्रॉपर्टी वाचणार होती तो श्रीमंत होता आणि श्रीमंतच आता काय होता राहणार होता आणि या प्रवासात गरीब होता होता जरी वाचला तरीसुद्धा त्याला अत्यंत फेथफुल नोकर जो त्याचा आता मित्र झालेला आहे आणि एक सुंदर अत्यंत प्रामाणिक प्रेयसी त्याला मिळालेली आहे आता पुढे एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे बराच मोठा एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या पूर्ण एक्स्ट्रॅक्टमध्ये सगळी एंडिंग त्या ठिकाणी अत्यंत डिटेलमध्ये दिलेली आहे मजेशीर आहे तुम्ही वाचा नाही समजले तर मला सांगा मी ते पुन्हा लाईन बाय लाईन वर्ड टू वर्ड काय करेल एक्सप्लेन करेल ठीक आहे हा आपला सेकंड लास्ट व्हिडिओ होता नॉवेलचा पुढचा नॉव्हेलचा एक व्हिडिओ बनतो की दोन ते मला माहीत नाही आताच परंतु नॉवेल आता संपण्यावर आलेलं आहे हां तरी तुम्ही लाईक करत राहा कमेंट करत राहा शेअर करा हां सबस्क्राईब करा ऑल राईट थँक्यू